नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नववीचे विज्ञान व त्यातील जीवशास्त्रातील सूक्ष्मजीव हा घटक आज बघणार आहोत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात एम पी एस सी प्रिय असेल पी एस आय एस टी ओ असेल खाली टॅक्स असिस्टंट क्लर्क असेल इतर ग्रामसेवक तलाटी पोलीस भरती या सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विज्ञान विषय आहे आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे मग आपण काय बघणार आहोत आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते आणि उपद्रवी सूक्ष्मजीव कोणते यांचा आपण एक या ठिकाणी व्यवस्थित आढावा घेणार आहोत बघा उपयुक्त सूक्ष्मजीवामध्ये लॅक्टो रायझोबियम आणि किन्व हे आपल्याला बघायचे आहे तर उपद्रवी सूक्ष्मजीवामध्ये क्लॉस्ट्रिडियम व इतर सूक्ष्मजीव आपल्याला बघायचे आहेत या ठिकाणी मित्रांनो पहिलाच मुद्दा दिलेला आहे उपयुक्त सूक्ष्मजीव यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि याच्यातलं पहिलं आपल्याला बघायचं आहे लॅक्टो बॅसिलाय ज्याची आकृती तुमच्यासमोर आहे लॅक्टो बॅसिलायची इमेज या ठिकाणी तुम्ही बघता येत लॅक्टो संदर्भात तुम्हाला या ठिकाणी उदाहरण लक्षात ठेवावं लागेल तुम्ही ताकाचा एखादा थेंब जर घेतला काचपट्टीवर आणि त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की निळसर रंगाची काडीसारखे जीव हालचाल आहेत हे जे निळसर रंगाचे काडीसारखे जीव ब्या, ब्या, वी, आहे यांनाच लॅक्टो बॅ बॅसिलाय असं नाव आहे यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो लॅक्टो बॅसिलाय हे विनाक्षी जीवाणू आहेत म्हणजे ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल पुढे मग दुधापासून दही कसे तयार होते हा एक मुद्दा आहे याच्यावरही प्रश्न आलेला आहे हा मुद्दा इथे लक्षात घेऊ मित्रांनो बघा लॅक्टोबाशिला जीवाणू जो आहे लॅक्टोबाशीलाय हा दुधातील लॅक्टोज शर्करेचे किनवन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आमलामध्ये रूपांतर करतो लॅक्टोज शर्करेचे किनवन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक अमलामध्ये रूपांतर होते यामुळे दुधाचा स्वामू जो आहे पियत जो आहे तो कमी होतो आणि दुधातील प्रथिनांची क्लथन होते त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळे होतात यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतो आपण म्हणजे बघा काय होतंय लॅक्टो सर्क शर्कऱ्याचे किनवण प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आमलात रूपांतर होते यामुळे दह्याचा सामो कमी होतोय त्याला आपण क्लथन असं म्हणतोय याच्यामुळे द प्रतिनी वेगळे होतात आणि दुधाचे दह्यात रूपांतर होते लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो लॅक्टिक आमलं आहे दह्याला आंबटपणा आणणार सामो कमी आहे त्यामुळे दुधातील इतर घातक जीवाणूंचा या ठिकाणी नाश होतो आहे मग पुढे प्रश्न विचारलेले अपचन झालं पोट बिघाडलं तर दही किंवा ताक घेण्यास डॉक्टर सांगतात कधीतरी क दही कडवट बुळबुळीत बूल होते त्याला तार येते असं का होत असेल किंवा दुधाच्या साईचे किनवण केले आपण विरजन केले तर त्याच्यापासून कोणते पदार्थ मिळतात असे प्रश्न या ठिकाणी विचारले आहे आणि पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी प्रोबायोटिक दही म्हणजे नेमकं काय अशा पदार्थामध्ये लॅपटॉप उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात जे शरीरासाठी चांगले असतात कारण सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारखे घातक जे जी जीवाणू आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम करत असतात हा एक महत्त्वाचा जीवाणू लॅक्टोबॅसिलाय लॅक्टोबॅशिलायचे आणखी काही उपयोग हो आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण बघतोय दही ताक तूप चीज श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किंवा आपल्याला मिळतात शिडार कोको भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅशिलाय किनवण प्रक्रिया उपयुक्त ठरते पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोब व इतर काही सूक्ष्मजीव रोगेस एकत्रपणे देऊ कर करतात गायी मशीनना दिले जाणारे आंबोन म्हणजे लॅक्टोब मदतीने आंबवलेले आंब असते आणि मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोब आशिलाय किनवण प्रक्रिया वापरली जाते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पुढचा या ठिकाणचा जीवाणू आहे मित्रांनो रायझोबियम रायजो या ठिकाणी तुम्ही आकृती नीट निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल रायजो मध्ये नेमकं काय आहे हे बघा या ठिकाणी गाठी दिलेली आहे सोयाबीनच्या मुळांवरील गाठी सोयाबीन जर बघितले भी त्याच्या मुळावर अशा गाठी येतात याच्यामध्ये काय काय या असतं गाठीची वाहिनी उती असते बॅक्टेराईड असतं गाठीची वाढ कशी होते पेशीचं विभाजन कसं होतं संसर्ग संसर्गित मूलरोम या सगळ्या गोष्टी या ठिकाणी एक प्रयोग दाखवलेला आहे इथाईल अल्कोहोलच्या संदर्भात आणि मग इथे गुलाबी दांड्याप्रमाणे जी सूक्ष्मदर्शी काली जीवाणू दिसतात त्याला रायझोबियम असं म्हटलं जातं याच्यावर प्रश्न काय येतो मित्रांनो कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये कोणता जीवाणू असतो आस असा एक सोपा प्रश्न ज्याला आपण रायझोबियम असं म्हणतो रायझोबियमची भूमिका काय आहे किंवा महत्त्व काय आहे तर आपण बघतो रोपट्याला नायट्रेट्स नायट्राइट्स तसेच अमिनो आमले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्यांकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असं म्हटलं जातं रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनचे संयोगी बनवतात पण या नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी त्यांना वाटाणा सोयाबीन घेवडा इतर अन्नधान्य जे आहेत कडधान्य अशा शिंबावर्गीय वनस्पतीची यजमान म्हणून गरज असते होस्ट म्हणजे रायजोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयोगामुळेच डाळी आणि कडधान्य यांच्यामध्ये उत्कृष्ट अशी प्रथिनं येत असतात तो मुद्दा इथे लक्षात घ्या पुढचं काय आहे कडधान्याचे पीक जर संपले तर त्यांचे मुळे आणि रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीमध्ये मिसळून त्या ठिकाणी जीवाणूचे प्रमाण आपण कायम करत असतो रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी करतो आपण आणि त्याच्यातून खतांचे जे रासायनिक खतांचे दुष्परिणाम आहेत ते कमी होत असतात पुढचा म्हणजे या ठिकाणी आहे हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियमयुक्त असं द्रव किंवा पावडर लावली जाते लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रंग रोपट्यात प्रवेश करतात या पद्धतीला रायझोबियम लसीकरण असं म्हटलं जातं हा प्रयोग तुरुण धान्य आणि इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त आहे तर असा हा एक महत्त्वाचा रायझोबियम एक महत्त्वाचा जीवाणू आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे किन्व ज्याला आपण इष्ट असं म्हणतो तर यामध्ये काय आहे मित्रांनो या ठिकाणी एक कृती दिलेली आहे कवक पेशी दिलेली आहे किनवा म्हणजेच कवक पेशी कवक किनवालाच आपण मराठीत कवक असं म्हणतो असतो कशी आहे पेशी बघा हिला कलिका आहे पेशी भित्तिका आहे केंद्रकसुद्धा आहे आणि हे मध्ये पेशी द्रव्य आहे नेमकं काय असतं मग या किनवामध्ये आपण बघतो प्रजननाच्या लैंग अलैंगिक पद्धतीला अलैंगिक पद्धती जी आहे प्रजननाची त्याला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हणतो आपण बडिंग असं म्हणतो इष्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवक वर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे इष्ट म्हणजे किन्व हे किन एक पेशीय कवक असून त्यांच्या सुमारे पंधराशे प्रजाती अस्तित्वात आहे इष्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे वरील प्रयोग जो दिला आहे त्यानुसार या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण करता येईल ते म्हणजे इष्टच्या पेशी द्रवणातील कर्बोदकाचे रूपांतर या अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात या प्रक्रियेलाच किनवन असं म्हटलं जातं फर्मेंटेशन म्हटलं जातं म्हणजे कर्बोदकाचे रूपांतर कशामध्ये होते आहे ते अल्कोहोलमध्ये किंवा कार्बन डो डायऑक्साईडमध्ये पाव कसा बनतो असा एक मुद्दा या ठिकाणी आहे इष्टच्या प्रयोगामध्ये आपण बघतो आहे पाव बनवण्याची क्रिया या ठिकाणी आपल्याला दिसते आहे जो की जाळीदार असतो कार्बन ची त्या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो साखर कारखान्यांना जोडून बहुजा अल्कोहोलचे उत्पादन घेतले जाते उसाच्या रसाची मळी त्यामध्ये निघते त्या मळीत भरपूर कार्बोदके असतात मळीमध्ये सॅक्रोमायसिस हे किण्व मिसळून त्याचे किनवण केले जाते या प्रक्रियेला आपण इथेनॉल असं म्हणतो जे इथेनॉल सी टू एच फायू ओ एच इथेनॉल अल्कोहोल हे उत्पादन याच्यात मिळते तर इस्टर आणि इतर अल्कोहोल सी उत्पत सुद्धा या ठिकाणी मिळत असतात इथेनॉलपासून काय मिळतं आपल्याला इथेनॉलपासून स्पिरिट मद्यार्क व इतर रसायने मिळतात तसेच इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधनही आहे इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका जव किंवा सातू अशा इतर धान्यांचाही वापर आपण करत असतो द्राक्षाच्या रसामध्ये असलेलं जे ग्लुकोज आहे आणि फ्रुक्टोज आहे या शर्करांचे सुद्धा इष्टच्या मदतीने किनवण केली जाते आणि याच्यापासून जे मिळणारं अल्कोहोल असतं त्याच्यापासून वाईन नावाचं पेय तयार केलं जातं तुम्हाला वाईन माहीत असेल कदाचित ओके तर तो मुद्दा या ठिकाणी आहे पुढे मुद्दा आहे की आपण बघतोय भारतामध्ये दहा टक्के इशिन इथेनॉलचं मिश्रण केलेलं आहे का केलेलं आहे तो मुद्दा या ठिकाणी आहे एक तर प्रदूषण कमी करणं हा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी असतो पुढे नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे कारखाने का आहे तर आपण बघतो इथे द्राक्षांची शेती जास्त प्रमाणात आहे गव्हाची चपाती फुकते मात्र पाव हा जाळीदार होतो असं का होतं तर त्यात शिवटीचं प्रमाण तो मुद्दा महत्त्वाचा आहे पुढे जैव उपचार म्हणजे काय बायो रेमेडिएशन म्हणजे काय पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेणारी आपण बघतो या ठिकाणी यारोविया लायपोलीटिका हे किण्व वापरतात तर शॅक्रोमायसिस सेरेविसी हे किनवं आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते अल्कानी होरॉक्स जीवाणीचा वापर करून आपण समुद्रातील तेलगळती स्वच्छ करू शकतो हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा तर किण्व आहे पुढे प्रतिजैविक आहे ज्याला अँटीबायोटिक्स असं आपण म्हणत असतो त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल प्रतिजैविकं काय म्हणतात आहेत आपण बघा याडिगेन म्हणतो सूक्ष्मजीवांचा नाश किंवा त्यांच्या वाडीस प्रतिकार करणारी जीवाणू किंवा कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविक असतात प्रतिजैविक म्हणजे काय आहे की जीवाणू आणि कवक जे आहेत सूक्ष्मजीव जे आहेत त्यांचा नाश करण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यामध्ये विसाव्या शतकात आपण बघतो या औषध उपचारामध्ये खूप काही क्रांती या प्रतिजैविकांमुळे झाले आहे क्षयासारख्या रोगाचे जवळपास उच्चटन याच्यामुळे होत आले आहे प्रतिजैविक हे मुख्यतः जीवांविरुद्ध काम तर का का करतात तर काही प्रतिजैविक हे आधी जीवांना नष्ट करण्याचे सुद्धा कार्य करतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल याच्यातही दोन प्रकार आहे पुन्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे जे की अनेक प्रकारचे जीवनाविरुद्ध लढतात ज्याच्यामध्ये ॲमपी सिलिन असेल ॲमॉक्स जी सिलिन असेल ट्रेटा सायक्लिन असेल रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा त्या अँटीबायोटिक्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो पुढचा मुद्दा असतो जेव्हा रोजगारक सूक्ष्मजीव कोणताही निश्चित समजते तेव्हा आपण मर्यादित क्षेत्रप्रती जैविके ज्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो ते वापरत असतो याच्यामध्ये पेनिसिलिन असेल जेंटामायसिन असेल एरिथ्रोमायसिन असेल यांचा समावेश होत असतो पुढे मग कार्य कोण करणारी संस्था आहे पुण्याला एकोणीसशे बावन्नला स्थापन झाली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था आहे जी की याच्या संदर्भात महत्त्वाचं कार्य करते पुढचं एक महत्त्वाचं या ठिकाणी सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे पेनिसिलिन पेनिसिलिनबद्दल काय तुम्हाला विचारले गेले आहेत प्रश्न तर पेनिसिलिन हा पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट आहे कवक ओके स्टॅपल स्टॅप स्टॅपायलो कोकाय असेल क्लॉस्ट्रिडिया स्ट्रेप्टोकोकाय प्रति प्रजातींच्या जीवनापासून होणारे संसर्ग आटोक्यास आटोक्यात आणण्यासाठी पेनिशिलीन महत्त्वाचे आहे जो काही संसर्ग आहे न्युमोनिया स्कार्लेट फिवर लोहतांग ज्वर असं आपण म्हणतो त्याच्यावरचे उपचार करण्यासाठी आपण या ठिकाणी पेनिशिलीन वापरत असतो आता काही इशारे या ठिकाणी दिले आहे सावधानता काय घेतली पाहिजे आपण प्रतिजीविका नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजे दुकानातून औषधांच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणती प्रतिजविका घेऊ नये तो एक मुद्दा आहे त्यानंतर घासादुखी असेल सर्दी खोकला इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजोविक स्वतःहून घेऊ नका डोस पूर्ण बरा होण्याआधीच प्रतिजेविकांची नेमून दिली डोस पूर्ण करा आणि तुम्ही तुम्हाला उपयोगी ठरलं एखादं प्रतिजेविक म्हणून ते दुसऱ्याला सुचवू नका हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे आणि इथे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञाचं ज्यांचं नाव डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आहे त्यांचा उल्लेख आहे त्यांचा शोध आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ओके अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये काचेच्या बशामध्ये निरनिराळ्या प्रकारची जीवाणू आणि बुरशींची वाढ केली होती त्यांनी त्या ते ठिकाणी स्टॅपाय लो कोकवास जीवाणूचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना कळालं की अरे बशीत बुरशीचे ठिपके वाढलेले आहे पण ठिपक्याभोवची भोवतीची जागा मात्र स्वच्छ झाली आहे आणि जीवाणू चक्क नष्ट झाले आहे याच्यातूनच ही जी बुरशी होती ती म्हणजे पेनिसिलियम होती आणि तिचा शोध या ठिकाणी लागलेला आहे अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक जे की पेनिसिलिन हे जन्माला आले जे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जन्माला घातले आप हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पुढचा मुद्दा बघा ऐकावे ते नवलच या हेडिंगखाली हा मुद्दा घेतलेला आहे मुंगी आपल्या वरवळात बुरशी वाढवून तिच्यापासून अन्न मिळवतात तर काही जातीची जे भुंगी आणि कीटक झाडाच्या कोडावर बुरशीमध्ये अन्न घालून आपल्या त्या ठिकाणी अन्नाचा उपयोग करत असतात हे मुद्दे या ठिकाणी आहे पुढचं आहे उपद्रवी सूक्ष्मजीव जे वरती उपयुक्त होते या ठिकाणी उपद्रवी आहे जे की आपल्याला घातक आहे या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे फंगी म्हणजेच कवके आपण बघतो पावसाळ्यात चांबडी वस्तू गोनपाट वगैरे यांच्यात बदल झालेले असतात ते का होतात हवेमध्ये आपण बघतो कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात ओलावा जर मिळाला त्याला दा जर सुती कापड गोंपाट चांबडी वस्तू लाकूड अशा या कार्बनी पदार्थांवर हे बी बीजाणू रुजतात आणि कवकांचे तंतू हे पदार्थ खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात या क्रियेमध्ये तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो म्हणून बुरशी आलेली कापड गोंपाट चमड्याची चपला बूट पाकिटे पट्टी फार काळ टिकत नाही तसेच लाकडी वस्तू खराब होतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण लोणचे मुरांबे जाम स्वाद चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकांच्या विविध प्रजाती बघत असतो पोषणद्रव्ये शिवशून घेऊन ती स्वतःची वाढ आणि प्रजनन करतात या प्रक्रियेमध्ये बुरशीकडून मायकोटॉक्झिन ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते त्यामुळे बुरशी असलेले अन्न खाण्यास अयोग्य बनते पुढचं या ठिकाणी उपद्रवी जर आपण हे बघितलं सूक्ष्मजीव तर तो आहे क्लॉस्ट्रीडियम आपण बघतो अन्नामध्ये विषबाधा जी होते ती या क्लॉस्ट्रीडियममुळे होत असते हे लक्षात ठेवा शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजे क्लॉस्ट्रीडियम आहे या जीवाणूंच्या सुमारे शंभर प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात ही जीवाणू दंडाच्या आकाराच्या असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनच्या हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाही कारण ते विनाक्षी परिस्थितीमध्ये वाढतात अशा पद्धतीने आपण बघतोय क्लॉस्ट्रिडियम टिट्यानी फर फरफ्रिंजस क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिनस आणि क्लॉस्ट्रियम डीपीसाईल असे हे चित्र तुम्ही या ठिकाणी खाली बघतायत सगळे क्लॉस्ट्रिडियम प्रजातीचे ही जीवाणू आहेत इतर रोगकारक शिस्म सूक्ष्मजीव कोणते आहे ज्याला आहे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण म्हणतो तर याच्यात बरेचसे जीवाणू विषाणू आदिजीव कवक हे मानवी रोगासाठी कारणीभूत आहे याच्यात शास्त्रज्ञांचा परिचयामध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी शोध आपण बघतो आहे मांसाची जी नासाडी होती ती बॅसिलच जीवाणूमुळे ते असं मानलं जायचं मात्र वाहन आर्मेजियम यांनी क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिनम हे विनाक्षी जीवाणू या कारणीभूत आहे असं शोधून काढलं पुढे आपण बघतो गॅस गँग्रेन ज्यामुळे होतं ते वीस टॉक्झिन व त्यावर उपयुक्त प्रतिविष हे यांनीच या ठिकाणी इदा बेंगस्टन यांनी शोधून काढलेलं आहे हे दोन मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल पुढे टायपस या रोगाचं संशोधन सुद्धा यांनी केलेलं आहे त्यानंतर हा एक महत्त्वाचा तक्ता आहे मित्रांनो या प्रकरणाच्या शेवटी आपल्याला हा तक्ता बघावा लागतो जो की परीक्षेला येऊ शकतो आणि त्याच्यावर आलेला आहे सातत्याने याच्यामध्ये बघा येड्स हा हो रोग आहे जो की विषाणूपासून होतो येड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त विर्य आणि आईचे दूध याच्यातून याचा प्रसार होऊ शकतो इंजेक्शन व सुया पुन्हा न वापरणे सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे हे याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय आहे पुढचा कोणता आहे मित्रांनो कावीळ आहे जो की विषाणूपासून होतो दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो स्वच्छ गाळलेले पाणी अन्न झाकून ठेवणे हे यावरील उपाय आहे पुढचा रोग आहे एनफ्लुएन्झा जो की विषाणूपासून होतो रोगेशी संपर्क रोगेस संपर्क टाळणे आणि स्वच्छता त्यानंतर आहे गोवर कांजण्या जो विषाणूपासून होतो रोगेस संपर्क आपण करतो निर्जंतुक पाणी असेल स्वच्छ अन्न आणि लसीकरण करणे या गोष्टी इथे महत्त्वाच्या असतात पुढचा मुद्दा आहे बर्ड फ्लू यच सेवन एन नाईन तेव्हा स्वाईन फ्लू एच वन एन वन हा सुद्धा विषाणूपासून होणारा रोग हो आहे रोगी पक्षी प्राणी यांच्या याचा प्रसार हो होतो आणि या ठिकाणी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे योग्य शिजवलेले मांस आपण खाल्ले पाहिजे पुढे डेंग्यू कशामुळे होतो किंवा डेंगू कशामुळे होतो तर तो, तो सुद्धा विषाणूमुळे होतो डासाचा दंश हा या ठिकाणी डेंगूचा प्रसार करत असतो या ठिकाणी परिसरात स्वच्छता ठेवणे पाणी साठवणे देणे डासावर नियंत्रण ठेवणे हे महत्वाचं आहे पुढे न्यूमोनिया आहे जो की जीवाणूपासून होतो रोग्या पडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब याला कारणीभूत असतात लसीकरण लसीकरण रोगापासून दूर राहणे हे इथे कारणं आहे पुढे कुष्ठरोग कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे रोग्याशी दीर्घकाळ सानिध्य इथे गरजेचं असतं रोगाशी संपर्क व त्याच्या वस्तू वापरणे टाळा टाळल्या पाहिजे पुढे क्वालरा आहे जो जीवाणूपासून होतो दूषित अन्न आणि पाणी याला कारणीभूत असतं स्वच्छ अन्न आणि पाणी इथे ठेवलं पाहिजे त्यानंतर हिवताप ज्याला आपण मलेरिया म्हणतो जो की आधीजीवापासून होतो डासांचा दंश अस्वच्छ परिसर याच्यापासून याची लागण होऊ शकते परिसराची स्वच्छता पाणी साठू न देणे डासावर निधन ठेवणे या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहे पुढचा आहे केसातील कोंडा नायटा गज करणं त्वचेवरील चट्टी हे सगळं कौकांमुळे होतं रोग्याशी व त्याच्या वस्तूशी संपर्क साधणे इथे महत्त्वाचं असतं स्वच्छता राखणे रोग्याशी संपर्क टाळणे या बाबी या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काही उपयुक्त आणि काही उपद्रवी सुप चुस बघितलेले आहे विज्ञानाचे सगळे क्रमिक व्हिडिओ जे आपण पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि याच्या आधीचे आपण जे काही व्हिडिओ टाकले आहे सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात तर चला मित्रांनो या ठिकाणी थांबूया धन्यवाद